नमस्कार, सखी किचनच्या मँगो स्पेशल भागात आज आपण बघणार आहोत मँगो सुजी केक, मँगो सॅगो पुडिंग, आम्रखंड आणि मँगो आईस्क्रीम। तर चला बघूया। मँगो केक किंवा आंब्याचा केक, नो मैदा नो ओव्हन अशी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी आपल्याला 1/2 कप तूप घ्यायचं आहे एका बाउलमध्ये। त्यात 1/2 कप पिठी साखर घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिस्करच्या मदतीने आपल्याला हे छान व्हिस्क करून घ्यायचं 3 ते 4 मिनिटांसाठी, जोपर्यंत हे मिश्रण लाईट आणि फ्लफी होत नाही। हळूहळू मिश्रणाचा कलर बदलत जातो, ते शुभ्र होत जातं आणि असं फ्रोदी मिश्रण आपल्याला मिळतं। असं खूप सुंदर असं हे मिश्रण झालंय। त्यात आपण रवा घालणार आहोत। 1 कप बारीक रवा वापरायचा आहे, शक्य तितका बारीक, आणि न भाजलेला रवा आपल्याला यात वापरायचा आहे, भाजलेला रवा वापरायचा नाहीये। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण यात आंब्याचा पल्प घालणार आहोत। आंब्याचा पल्प बनवण्यासाठी आंब्याची साल काढून त्यातला गर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलाय आणि मग 1 कप असं हे प्रमाण वापरलंय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आंबा वापरताना शक्यतोवर हापूस आंबा वापरा, त्यामुळे कलर आणि फ्लेवर खूप छान येतो केकला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अतिशय टेस्टी असा हा केक बनतो। छान मिक्स करून झालंय। आपण यात वेलची कूड घालणार आहोत 1/2 टीस्पून। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग हे मिश्रण आपल्याला 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचंय। 30 मिनिट झालेत, मिश्रण थोडं घट्ट झालेलं बघायला मिळतंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग गरज वाटली तर तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून इतकं पाणी यात घालू शकता, पण फार पाणी घालायचं नाहीये, मिश्रण आपल्याला पातळ करायचं नाहीये। त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे, साधारण 1/2 टीस्पून प्रत्येकी। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण पातळ झालं तर केक परत डिफ्लॅट होतो, त्यामुळे आपल्याला मिश्रण घट्टच ठेवायचं आहे। हे कुकरच्या मांड्याला तूप लावून ग्रीस करून घेतलंय, खाली बटर पेपर लावून घेतलाय, त्यात आपण उतरून घेणार आहोत। एका बाजूला प्रीहीटिंगसाठी मी एक मोठं पातेलं ठेवलंय, त्याला मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट आपण प्रीहीट करून घेणार आहोत। छान लेवल करून घ्यायचे या बॅटरला आणि मग वरून बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत, भरपूर घालायचे, त्यामुळे खूप सुंदर लुक येतो केकला। नंतर त्यावर आपण टूटी फ्रुटी घालणार आहोत। छान कलरफुल असा हा आपला केक दिसतो मग। तर प्रीहीटेड पॉटमध्ये आपण एक खाली स्टँड किंवा भांडं ठेवणार आहोत आणि त्यावर आपला केक मीडियम फ्लेमवर 40 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे। 40 मिनिटांनंतर काढून बघूया। टूथपिक टाकून बघायची आहे। छान क्लीन अशी टूथपिक आहे, त्यामुळे केक छान बेक झालाय। 10 ते 12 मिनिटांनंतर आपण कडा सेपरेट करून घ्यायच्या आहेत। वाव, खूप सुंदर बेक झालाय हा केक, तुम्ही बघू शकता। छान स्पंजी आणि फ्लेवरफुल असा हा केक होतो, मॉइस्ट, स्पंजी आणि फ्लेवरफुल। नक्की करून बघा। आंब्याचा घमघमाट सुटलाय घरात, अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनते, तर नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। मँगो सॅगो पुडिंग, अतिशय टेस्टी आणि उपवासाला सुद्धा चालतं हे पुडिंग। तर सर्वात अगोदर आपण 1 कप बारीक कापून घेतलेला मँगो घ्यायचा आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचा स्मूथ असा पल्प काढून घेणार आहोत आपण। हे बघा अशा पद्धतीने। मग याच्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये 650 ml दूध घ्यायचं आहे, फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध छान गरम व्हायला लागलं की आपण याच्यामध्ये 1/2 कप भिजवलेला साबुदाणा, साधारण 3 ते 4 तासासाठी भिजत घातलेला होता मी साबुदाणा, तो घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये। एवढ्या दुधासाठी 1/2 कप साबुदाणा भरपूर होतो। हे घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून साधारण 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत आपण। 5 मिनिटांनंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि मग याच्यामध्ये 1/2 कप साखर घालायची आहे, 1 कप फ्रेश कोकोनट घालायचं आहे, खेसून घेतलेलं आहे मी ते, आणि परत एकदा आपण याला झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत।
5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय की साबुदाणा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे, एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे। तर आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम मध्ये ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपण जी मँगोचा पल्प काढलेला होता तो घालून घ्यायचा आहे। मग थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, साधारण 2 टेबलस्पून। वेलची पावडर घालायची आहे, अर्धा टेबलस्पून। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता हे आपलं सॅगो पुडिंग खाण्यासाठी तयार आहे। हे सर्व करताना सर्वात अगोदर त्याच्या बेसला थोडेसे मँगोचे काप घालून घ्यायचे। मग वरतून आपण जे पुडिंग बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं। पुडिंग थंड करून घ्यायचं आणि मग सर्व करायचं। हे बघा, मग वरतून थोडेसे अजून मँगोचे काप घालायचे। मग थोडेसे काजूचे काप आणि पिस्त्याचे कापही घालून घ्यायचे याच्यावरती। आणि नंतर वरतून किसून घेतलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं। अतिशय टेस्टी आणि खूपच चविष्ट अशी ही रेसिपी आहे। उपवासाला आणि असंही मँगोच्या सीझनमध्ये खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे। तर नक्की ट्राय करा, रेसिपी आवडली। चटकदार असं आम्रखंड किंवा मँगो श्रीखंडची रेसिपी, सोपी रेसिपी आहे। तर त्यासाठी आपण 250 ग्रॅम चक्का घेतला आहे। हा चक्का मी 24 लिटर दुधाचं दही बनवून ते 6 ते 7 तास बांधून ठेवलेलं त्यापासून बनवलं आहे। मग यात आपण 200 ग्रॅम पिठी साखर घातली आहे, ती बीटरच्या मदतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर किंवा फूड प्रोसेसरचा वापर करू शकता। छान एकजीव झालं आहे मिश्रण। मग यात आपल्याला एका आंब्याचा पल्प घालायचा आहे। तो पल्प काप बनवण्यासाठी मी एक आंब्याची साल काढून त्याचा गर मिक्सरमधून फिरवून घेतलेला। हापूस आंबा वापरलाय, हापूस आंब्यामुळे कलर आणि फ्लेवर खूप छान येतो आम्रखंडचा। हे मिश्रण आपण जाळीतून काढून घेणार आहोत। जाळीतून काढल्यामुळे श्रीखंडाला खूप छान क्रीमी अशी कन्सिस्टन्सी किंवा टेक्स्चर येतं। तर ही स्टेप आपल्याला मिस करायची नाहीये। छान यात आपण केशरच्या काड्या घातलेलं दूध घालणार आहोत। 8 ते 10 केशरच्या काड्या मी वापरल्या आहेत। वेलची पूड घालूया, अर्धा टीस्पून। जायफळाची पूड घालायची आहे, साधारण 1 पिंच किंवा 1/8 टीस्पून। मी किसून घातलंय। मग बदामाचे काप घालायचे आहेत, पिस्त्याचे काप घालायचे आहेत आणि मग हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। यात आपण फ्रेश मँगो पल्प वापरलाय, त्यामुळे ही प्रोसेस करताना सर्व करायच्या 2 ते 3 तास आधी करून मग हे मिश्रण छान रेफ्रिजरेट करायचे आणि मग आपलं मँगो श्रीखंड सर्व करायला रेडी आहे। सर्व करताना आंब्याचे पीसेस, कापलेले बदाम, कापलेले पिस्ते आणि टूटी फ्रुटीने गार्निश करून सर्व करायचे। रेफ्रिजरेट करणं नेसेसरी आहे, कारण फ्रेश मँगोच्या पल्पमुळे हे मिश्रण थोडं फर्मेंट व्हायला सुरुवात होते, जास्त वेळ झाला बाहेर ठेवून की। त्यामुळे बनवल्यावर रेफ्रिजरेट नक्की करा, नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत असतो। मँगो आईस्क्रीमची रेसिपी, उन्हाळा म्हटलं की मँगोची आठवण सगळ्यांना येतेच, सगळ्यांचं आवडतं फळ आहे। तर बघूया आज आईस्क्रीम कसं बनवायचं। त्यासाठी हेवी व्हिपिंग क्रीम घेतलंय 1 कप। ते लो स्पीडने 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला बीट करून घ्यायचंय, सॉफ्ट पीक येतील तोपर्यंत। सॉफ्ट पीक यायला लागले, आता आपण स्पीड वाढवून हाय स्पीडवर 5 ते 6 मिनिटांसाठी बीट करणार आहोत। व्हिपिंग क्रीममुळे छान क्रीमी असं टेक्स्चर येतं आईस्क्रीमला। छान बीट करून घ्यायचंय, तुम्ही बघू शकता स्टीफ पीक पण यायला लागले। आता आपण यात कंडेन्स मिल्क घालणार आहोत। हे घरी बनवलेलं कंडेन्स मिल्क आहे। कंडेन्स मिल्क घालताना ते थंड घालणं गरजेचं आहे। तर साधारण 200 ml आपण यात घातलंय आणि परत आपण हाय स्पीडने 2 ते 3 मिनिटांसाठी बीट करून घेणार आहोत। छान स्मूथ आणि क्रीमी असा आईस्क्रीम बेस आपला तयार आहे। या आईस्क्रीम बेसपैकी मी 2 कपाचं प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे। 2 कप आपण आईस्क्रीम बेस घेतलाय, त्यात 1/2 कप आंब्याचा पल्प घालायचा आहे। हा आंब्याचा पल्प बनवण्यासाठी मी हापूस आंब्याची साल काढून त्याच्यातला गर मिक्सरमध्ये फिरवून घेतलाय आणि मग तो वापरलाय।
तेही मिक्सर आपण 2 ते 3 मिनिट फेटलंय, छान बीट करून घेतलंय. आपलं सॉफ्ट आणि क्रीमी असं आईस्क्रीम मिक्सर तयार आहे. हे एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून लेवल करून आपल्याला 8 ते 10 तासांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे. 8 ते 10 तासांनी रेफ्रिजरेटरमधून काढल्यावर आईस्क्रीम प्रॉपर सेट झालेलं दिसतंय, तुम्ही बघू शकता. सर्व करूया. वाव. तर असं सगळ्यांचं फेवरेट मँगो आईस्क्रीम आपलं तयार आहे. टूटी फ्रुटी आणि मँगो पीसेसने गार्निश करू शकता तुम्ही. तर सोपी रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणार रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. धन्यवाद.